त्यानंतर घेऊ आपण डिस्क्रीट सिरीज मध्ये मोड कसं शोधून काढला जातो ते। काल आपण बघितलं की डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्युअस सिरीज मध्ये जेव्हा आपण मोड शोधून काढत असतो त्यावेळेस मोड शोधून काढण्याची दोन पद्धती असतात, एक आहे तुमचं ऑब्झर्वेशन मेथड आणि दुसरी जी आहे तुमचं ग्रुपिंग मेथड। फर्स्ट जी मेथड आहे ऑब्झर्वेशन मेथड, ऑब्झर्वेशन मेथड बघतो आपण की जे काय तुम्हाला डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्युअस सिरीजमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली असते त्या फ्रिक्वेन्सीचं आपण ऑब्झर्वेशन करतो आणि त्या फ्रिक्वेन्सीमध्ये सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी कुठली आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीचा मेजर कुठला आहे ते बघतो आपण आणि तो मेजर म्हणजे काय असतो तुमचं मोड असतो। आणि दुसरी जी मेथड आहे तुमची ग्रुपिंग मेथड, तर इथे बघतो आपण की ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन मेथडने आपण मोड ठरवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही अशा वेळेस आपल्याला काय ग्रुपिंग मेथडनुसार काय करावं लागतो आपल्याला मोड शोधून काढावा लागतो। तर त्यामुळे आपण दोन्ही पद्धतीने आपण मोड कसं शोधून काढला जातो ते आपण बघूया। प्रथम आज आपण बघूया डिस्क्रीट सिरीजमध्ये मोड कसे शोधून काढला जातो ते दोन्ही मेथडनी, ऑब्झर्वेशन मेथडनी आणि ग्रुपिंग मेथडनी। एक आपण एक सिंपल प्रॉब्लेम घेऊया। प्रॉब्लेम फाइंड आउट मोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा। आपल्याला साईज आणि त्याची फ्रिक्वेन्सी एम आणि एफ बघतो आपण की डिस्क्रीट सिरीज म्हटलं तुम्हाला मेजर दिलं असते आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली असते किती कितीदा आलेली आहे ती किंवा ती संख्या किती ते। आणि कंटिन्युअस सिरीजमध्ये आपल्याला मेजर आणि फ्रिक्वेन्सी दिली असते परंतु मेजर कसं तुमचं ग्रुपमध्ये दिलेलं असते। साईज अँड फ्रिक्वेन्सी, साईज घेऊया आपण 6, 7, 8, 9, 10, 11 and 12। त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी बघतो आपण की 6 जे साईज आहे असे किती आहेत 5, 8, 10, 12, 7, 6 and 4। आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे की फाइंड आउट मोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा, डेटा दिला आपल्याला साईज आणि फ्रिक्वेन्सी 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असं तुम्हाला साईज दिला आहे आणि त्या साईजनुसार तुम्हाला नंबर ऑफ पर्सन असतील किंवा नंबर ऑफ स्टुडंट ते आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणून दिलेला आहे। एफ 6 नंबरची किती 5, 7 नंबरची किती आहेत व्यक्ती 8 असं तुम्हाला दिलेलं आहे। बघतो फ्रिक्वेन्सी 5, 8, 10, 12, 7, 6, 4 असं आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलं आहे। बघतो आपण की जी जी सिरीज आहे सिरीज आपल्याला ओळखता यायला पाहिजे। तर बघतो आपण की जे काय डेटा दिलेला त्या डेटाचा अजून जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर ते सिरीज दिसतो कुठली आपल्याला डिस्क्रीट सिरीज। डिस्क्रीट सिरीजमध्ये आपल्याला मोड शोधून काढावाचा आहे तर अशा वेळेस बघतो आपण की डिस्क्रीट सिरीजमध्ये मोड शोधून काढत असताना आपल्याजवळ दोन पद्धती आहेत, एक आहे तुमचं ऑब्झर्वेशन आणि दुसरं जे आहे तुमचं ग्रुपिंग मेथड। तर प्रथम आपण ऑब्झर्वेशन मेथडनी मोड शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो। जर आपल्याला ऑब्झर्वेशन मेथडनी जर मोड शोधून काढता येत असेल तर आपण डायरेक्ट आपण ऑब्झर्वेशन काढतो असतो। जर आपल्याला ऑब्झर्वेशन मेथडनी जर मोड शोधून काढता येत नसेल तर अशा वेळेस आपल्याला दुसरी जी मेथड आहे ग्रुपिंग मेथड त्याद्वारे आपल्याला मोड शोधून काढावा लागतो। तर बघतो की ऑब्झर्वेशन मेथडमध्ये जेव्हा आपण मोड शोधून काढत असतो त्यावेळेस मोड कसा ठरत असतो तर जी काय तुम्हाला दिलेली फ्रिक्वेन्सी असते ते फ्रिक्वेन्सीचं आपण ऑब्झर्वेशन करतो। फ्रिक्वेन्सी कशी असायला पाहिजे, सुरुवातीला ती लहान असायला पाहिजे आणि ती वाढत जायला पाहिजे आणि त्यानंतर ती जे उच्चतम जी संख्या तुम्हाला दिली असेल त्यानंतर ती कमी कमी व्हायला पाहिजे। तर बघतो आपण की 5, 8, 10, 12 असं तुमचं कसं 5 नंतर वाढ झालेला 8 झाल्या, 8 नंतर 10 वाढ झालेला आहे, त्यानंतर 12 वाढ झालेला आहे, त्यानंतर 7 कमी झालेले आहे, 6 कमी झाले आहे, 4 असं कमी झालेलं आहे। काय दिसतं आपल्याला इथे की फ्रिक्वेन्सी तुमची वाढत चाललेली आहे आणि ते कमी झालेले आहे।
आणि सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी कुठली आहे? 12. सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी कुठली आहे तुमची? 12 आहे. आणि या 12 चं बघतो आपण की जे मेजर तुम्हाला दिलेलं आहे, किती आहे मेजर? 9. त्यामुळे तुमचं मोड ठरेल इथे 9. हॅलो, दिसतंय का स्क्रीन? ठीक आहे. दिलेला प्रॉब्लेमचं आपण ऑब्झर्वेशन करतो आणि ऑब्झर्वेशन करताना बघतो आपण की जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सीचं आपण ऑब्झर्वेशन करत असतो आणि जी मोठी फ्रिक्वेन्सी असेल तिचं मेजर म्हणजे काय ठरत असतो? तुमचा मोड ठरत असतो. परंतु जेव्हा आपण मोठी संख्या जी आहे ती कशी असायला पाहिजे? फ्रिक्वेन्सी सुरुवातीला लहान असायला पाहिजे, ती वाढत जायला पाहिजे आणि जी मोठी संख्या आहे ती उच्चतम संख्यापर्यंत ती वाढत जायला पाहिजे आणि त्यानंतर ती कमी कमी व्हायला पाहिजे. आणि बघतो आपण की यांच्यामधला जो डिस्टन्स जे असतो, डिस्टन्स संतुलन थोडंसं संतुलन असायला पाहिजे. तर ऑब्झर्वेशन केल्यानंतर दिसतो आपल्याला की फ्रिक्वेन्सी तुमची पहिली आहे 5, त्यानंतर ती वाढलेली आहे 8 झाली, त्यानंतर परत वाढली ती 10 झाली, त्यानंतर परत वाढली 12 झालेली आहे, त्यानंतर 12 नंतर परत का दिसतो आपल्याला ते कमी झालेलं दिसतो 7 झाली, त्यानंतर परत कमी झाली आहे 6 आणि नंतर 4. तर त्यामुळे आपण ऑब्झर्वेशन मेथडनी आपण त्याचं मोड आपण ठरवू शकतो. तर इथे बघतो की सर्वात मोठी संख्या फ्रिक्वेन्सी जी आहे तुमची किती? 12 आहे. त्यामुळे त्या 12 जे मेजर असेल ते मेजर काय असेल? मोड ठरत असेल. हे झालं आपलं ऑब्झर्वेशन मेथड, आपण त्याचं ठरवत असतो. मग त्याचं सोल्युशन बाय ऑब्झर्वेशन मेथड काय दिसतो आपल्याला इथे की सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी कुठली आहे तुमची? 12 आहे. त्यामुळे या 12 मेजर किती आहे तुमची? 9 आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट मोड इज इक्वल टू मोस्ट रिपीटेड एटम, देअरफॉर मोड इज इक्वल टू 9. त्यामुळे जी मोठी तुमची फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीचं मेजर जी असेल ते मेजर म्हणजेच काय असेल? मोड असेल. तर आपण अशा पद्धतीने आपण ऑब्झर्वेशन मेथडनी मोड शोधून काढत असतो.